नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आज विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता निर्माण होत असून पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव पडेल अशी शक्यता आहे एक डिप्रेशन वेगवान पद्धतीने महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगडच्या दिशेने सरकत असून त्याचा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात परिणाम होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन हे गतिमान पद्धतीने भारताच्या दिशेने सरकत असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरही पडण्याची शक्यता असून महाराष्ट्रात स्थानिक निर्मितीतून आणि प्रत्यक्ष वादळाचा प्रभाव एकत्र पडत असल्यामुळे अनेक जिल्ह्यात पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे या उपग्रह छायाचित्रानुसार केवळ पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगडचा काही भाग या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आज महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांवर त्याचा परिणाम होईल अशी शक्यता आहे अतिशय ताकदवर अशा प्रकारचं डिप्रेशन तयार झालं असून याचा अनेक राज्यांवर परिणाम होईल अशी शक्यता आहे यावर्षी जुलै महिन्यापासून आपण बघतो आहोत की विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे शेतकरी पावसाला कंटाळे आहेत पावसासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण पुन्हा पुन्हा विदर्भातच तयार होत असल्यामुळे आज आज एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भात आणि कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे उद्या या पावसाचं प्रमाण पूर्व विदर्भात अधिक असण्याची शक्यता असून संपूर्ण विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल एकूणच हे डिप्रेशन या मॉडेलनुसार थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे या डिप्रेशनचा सर्वाधिक प्रभाव हा मध्य प्रदेशवर होत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे जे धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या काही विभागात त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेनंतर या डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावरील कमी होईल विदर्भात हलक्या स्वरूपाचा तर कोकण किनारपट्टीला तेवीस तारखेला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण पाहू शकता की महाराष्ट्रात वीस तारखेला मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार डिप्रेशनचा प्रभाव पडेल अशी शक्यता आहे महाराष्ट्रात खास करून विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता एकवीस तारखेला आहे बावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव पडेल तेवीस तारखेला हे वातावरण निघून जाईल मात्र अरबी समुद्रात पुन्हा एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्रात नवीन पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे समोरील मडेलमध्ये आपण बघू शकता की बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन तयार झालं असून आज ते किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता आहे एकूणच ते म मध्य भारताच्या उत्तरेकडून सरकण्याची शक्यता असून मात्र एकवीस तारखेला त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवेल असा देखील अंदाज आहे कारण एकूणच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून निर्माण होणाऱ्या वेगवान बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे स्थानिक ढगांची निर्मिती काही ठिकाणी होईल आणि जोरदार पाऊसचं वातावरण तयार होईल त्यामुळे या डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवेल अशी शक्यता आहे एकवीस बावीस तारखेला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला हे बऱ्यापैकी पुढे निघून गेल्यामुळे सध्या तरी परतीच्या पावसाचा अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होणार नाही जेव्हा हे कमीदाब राजस्थान आणि गुजरातच्या दिशेने जाण्याचे बंद होतील आणि ते मध्य भारतावर स्थिरावतील किंवा मध्य भारतावर परत फिरतील तेव्हा परतीच्या पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे आज एकोणीस तारखेला महाराष्ट्रामध्ये या डिप्रेशनमुळे पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं कोकण किनारपट्टीला देखील वाऱ्यांचा वेग वाढेल आणि पावसास अनुकूल परिस्थिती होईल एकूणच महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल अशा प्रकारची निर्मिती झाल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा अनुभव येईल वीस तारखेला विदर्भात याचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता राहील मात्र एकोणीस वीस एकवीस बावीस या चार दिवस महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार होण्याची शक्यता आहे हे डिप्रेशन बऱ्याच अंशाने मध्य भारताच्या उत्तरेला सरकलेलं असल्यामुळे त्याचा तसा प्रभाव महाराष्ट्रावर जास्त पडणार नाही तरी देखील नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये या डिप्रेशनचा प्रभाव हा अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर याचा प्रभाव एकवीस तारखेला अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेलाही जाणवण्याची शक्यता आहे बावीस तारखेलाही या जिल्ह्यात थोडा पावसाचा प्रभाव राहील परंतु हे वातावरण एकूणच बावीस तारखेला दुपारनंतर कमी होईल अशी शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये आणि मालेगाव मनमाड नाशिक या सर्वच विभागात सत्तावीस तारखेला दुपारी पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता प्राथमिक स्वरूपात आहे आपल्या अंदाजानुसार धुळे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली नांदेड बीड अहमदनगर पुणे संपूर्ण कोकण किनारपट्टी त्याचबरोबर पंढरपूर सोलापूर लातूर धारासिव सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस तारखेपासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे या पावसाचं प्रमाण अठ्ठावीस तारखेपासून पुढे सातत्याने वाढण्याची शक्यता राहील कारण एक दक्षिण भारतामध्ये कमी दाबाचं जोरदार क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून हे क्षेत्र विजयवाडा ते विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे ते देखील तीव्र स्वरूपाचं असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ज्या विभागात पाऊस कमी पडलेला आहे त्या विभागात जोरदार पाऊस वातावरण तयार होईल असा प्राथमिक अंदाज आहे धन्यवाद जय इंद जय जै महाराष्ट्र जय